नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या मुलांना तसेच त्याच्या पत्नीला कल्याणकारी मंडळाकडून प्रत्येक वर्षी पहिली ते पदवीपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप 2500 ते 1 लाखापर्यंत दिली जाते. आता ही स्कॉलरशिप कोणत्या योजनेअंतर्गत दिली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपची माहिती घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कामगार यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली कल्याणकारी योजना यावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या कल्याणकारी योजना पाहू शकता. आता याच्यामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांना त्याच्या 2 पाल्यांना तसेच त्याच्या पत्नीला शैक्षणिक या मुख्य योजनेअंतर्गत स्कॉलरशिप दिली जाते. याच्यामध्ये 1 6 योजनेअंतर्गत स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये 1 ते 7 विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2500 रुपये, इयत्ता 8 ते 10 विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5000 रुपये स्कॉलरशिप म्हणून दिली जाते. त्यानंतर इयत्ता 10 आणि 12 किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10000 रुपये स्कॉलरशिप म्हणून दिली जाते. यानंतर इयत्ता 11 आणि 12 शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10000 रुपये स्कॉलरशिप म्हणून दिली जाते. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20000 रुपये नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह त्याच्या 2 मुलांना स्कॉलरशिप म्हणून दिली जाते. त्यानंतर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1 लाख रुपये आणि अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष रुपये 60000 नोंदित कामगारच्या पत्नीसह त्याच्या 2 मुलांना स्कॉलरशिप म्हणून दिली जाते. यानंतर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये 20000 आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25000 रुपये बांधकाम कामगाराच्या मुलांना स्कॉलरशिप म्हणून दिली जाते. त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCET शिक्षणाच्या शुल्काची प्रतिवर्ती म्हणून स्कॉलरशिप दिली जाते. तर मित्रांनो, अशा 1 6 योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या मुलांना तसेच त्याच्या पत्नीला स्कॉलरशिप दिली जाते. आता या स्कॉलरशिपचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमची नोंदणीही रिन्युअल असणे गरजेचं आहे आणि तसेच ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, ही होती बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या स्कॉलरशिप योजनेची माहिती. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.